म्हणूनच संयुक्त पूर्व परीक्षेचा अनेक विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत नाही. हेडलाईन अगदी बरोबर तुम्ही वाचलेला आहे. याच उद्देशाने काही महत्त्वाचा मेसेज योग्य वेळेला मिळावा या उद्देशाने आजचा व्हिडिओ तुमच्या समोर आहे. इथून जवळपास 3 महिन्यांचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात राहावी, ज्या गोष्टी तुमच्याकडून होऊ नये या उद्देशाने काही माहिती देण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, अधिक विद्यार्थ्यांचं रिझल्ट जाण्याचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण काय आहे? अनेक विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षेकडे एक पर्याय म्हणून पाहतात. जसं की UPSC करणारा विद्यार्थी, MPSC करणारा विद्यार्थी, अनेक लोक आपला जॉब काम इत्यादी करताना साइड बाय साइड म्हणून संयुक्त पूर्व परीक्षा देण्याचा विचार करतात. सो लक्षात ठेवा, याही ठिकाणी एक मुख्य स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा विचार करता याही ठिकाणी या परीक्षेला आपण टेकन ग्रांटेड घेऊ शकत नाही, म्हणजेच एक पर्यायी परीक्षा म्हणून पाहू शकत नाही. आपणही जर या परीक्षेकडे पर्याय म्हणून पाहत असाल तर लक्षात ठेवा, धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिलं कारण टेकन ग्रांटेड न घेणे आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपण प्रायोरिटी कशाला देतो? म्हणजेच परीक्षेचा अभ्यास करताना दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आपलं पहिलं प्राइम टार्गेट, पहिली प्रायोरिटी, पहिलं प्राधान्य अभ्यास ही गोष्ट आहे का, त्याला लक्षात ठेवावं. कारण अनेक विद्यार्थ्यांचं लक्ष कंबाईन पूर्व परीक्षा आहे पण अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये पहिली प्रायोरिटी अभ्यासाला नाही आहे. अनेक काम, अनेक प्रॉब्लेम, अनेक अडचणी, अनेक गोष्टींना वेळ आहे आणि मग राहिलेल्या वेळामध्ये आपण अभ्यास करण्याचं नियोजन करतो, ज्यामुळे रिझल्ट जाण्याचं एक महत्वाचं कारण तोही गोष्ट बनतो, म्हणजे प्रायोरिटी. तिसरं रिझन आहे आपल्या अभ्यासाचं योग्य वेळेला मूल्यांकन न करणे. म्हणजे आपण वाचत निघतो 1-2 महिन्यापर्यंत आणि परीक्षा 1 महिन्यावर असताना आपण रिव्हिजन कमी पडलंय, प्रॅक्टिस कमी पडलंय, आपण कुठे कमी पडलोय याचा विचार करतो. म्हणून तिसरं महत्वाचं कारण योग्य वेळेला मूल्यांकन न करणे. चौथं महत्वाचं कारण आहे, आपण जेवढा अभ्यास करतो त्याचं एक योग्य वेळेला मुबलक प्रमाणामध्ये रिव्हिजन न करणे. जर तुम्ही रिडिंग कितीही करत असाल पण रिव्हिजन योग्य करत नसाल तर अभ्यास व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवावं. म्हणून चौथं महत्वाचं कारण रिव्हिजनला भर द्यावा आहे. पाचवं महत्वाचं कारण, जेवढा आपण अभ्यास करतोय तेवढा मोठ्या प्रमाणात पेपरचा सराव करत नाही. जर तुम्ही सराव करत नसाल तर अभ्यासात खूप मोठी बॅकलॉग, जी पोकळी आहे, ती राहण्याची शक्यता अधिकतम आहे. आणि म्हणून योग्य तो प्रश्नपत्रिकेचा सराव अधिकतम हवा, एकतर प्रिव्हियस इयरचा अन्यथा मॉडेल पेपरचा, या दोन्ही गोष्टींचा भर असणं गरजेचं आहे. सहावं कारण असू शकतं, आपण या परीक्षेचं अतिरिक्त वर्णन घेणे, ओव्हर एक्सपेक्टेशन करणे, अवास्तवतेकडे फोकस करणे आणि या परीक्षेतल्या येणाऱ्या मार्कावर, न येणाऱ्या मार्कावर, रिझल्ट जाण्याच्या शक्यतेवर आपण अधिक फोकस करतो. यामुळे अभ्यास चांगला असून सुद्धा परीक्षेचं अतिरिक्त वर्णन असल्यामुळे अनेक वेळा हातून रिझल्ट जाताना दिसतो. आणि म्हणून ओव्हर एक्सपेक्टेशन, ओव्हर बर्डन, अतिरिक्त ताणतणाव हे सुद्धा एक कारण आपल्या अपेक्षेचं असू शकतं आहे. त्याच्यानंतरचं सातवं कारण असू शकतं, आपल्या 7 विषयाचं, GS मधल्या 7 विषयाचं योग्य बॅलेन्स नसणे. हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी याला एक वेटेज योग्य देणे आणि राईट साईडला करंट अफेअर, सायन्स आणि मॅथ रिझनिंग याला योग्य तो प्राधान्य न देणे. आठवं कारण, सगळ्यांचं हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी बऱ्यापैकी चांगलं असतं परंतु अनेक विद्यार्थी मॅथमध्ये, करंटमध्ये किंवा सायन्समध्ये या 3 पैकी एका विषयामध्ये खूप वर्स्ट असतात, ज्यामुळे किमान मार्क न मिळाल्यामुळे बाकी सगळं चालूनही, चांगलं असूनही आपण योग्य मार्कांपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून या माध्यमातून आपण या विषयाकडे बॅलेन्स करणं, योग्य प्राधान्याने पाहणं जरुरी आहे. नववं कारण, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अनावश्यक पुस्तकांचा भडीमार करणे. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही परीक्षा पास व्हायचं आहे याचं लक्ष असणं चांगली गोष्ट आहे, पण या लक्षाच्या वर्णनाखाली अतिरिक्त रेफरन्स, अतिरिक्त गाईड, अतिरिक्त नोट्स हे इत्यादी अतिरिक्त करणं अधिकतम घातक होऊ शकतं, ज्यामुळे योग्य तो अभ्यासक्रम पूर्ण होत नाही किंवा रिव्हिजन करणं शक्य होत नाही. म्हणून अधिक रिव्हिजन करण्याच्या उद्देशानं आपण एक प्रायोरिटी ठेवणं आपल्या एकूणच सोर्सेससाठी गरजेचं आहे. जेवढे सोर्सेस वाढतील तेवढा धोका अधिक वाढेला आहे. दहावं आणि सर्वात महत्वाचं कारण, या परीक्षेमध्ये आपण जे पेपर 1 तासात सॉल्व्ह करणार आहोत त्याच्या लक्षावर भर न देता आपण अधिकतम अभ्यास,
अधिकतम प्रश्नांचा सराव, परंतु योग्य वेळेचं नियोजन न करता पेपरची प्रॅक्टिस न करणे, म्हणजेच पुन्हा एक्झॅक्टली मी एक्झाम मध्ये काय चुका करू शकतो, एक्झाम दिवशी काय मिस्टेक होण्याची शक्यता आहे, मागील पेपरमध्ये मी काय मिस्टेक केले, सराव संचामध्ये मी काय मिस्टेक करतोय, मी पेपर सुरू करताना कुठून सुरू करायला पाहिजे, एक्झॅक्टली स्टार्ट कुठून करायला पाहिजे, एंड कुठं करायला पाहिजे, मला कुठले नेमके लिमिटेशन येणार आहेत, अधिक वेळ खाऊ कुठले प्रश्न आहेत, मला नेहमी धोका देणारे कुठले प्रश्न आहेत, आपल्याला कुठले आहेत, ऑब्जेक्टिव्ह कुठले आहेत, कन्सेप्च्युअल कुठले आहेत, या सगळ्यावर आयोगाचा नेमका पॅटर्न काय आहे, ट्रॅप काय आहे, याचा विचार न करता आपण जर सातत्याने फक्त अधिक अभ्यास करत असू तर आपण काहीतरी चुकतोय, पण आपण त्याच्याकडे इग्नोर करत आपण अधिक अभ्यास करण्यावर मॅक्झिमम कंटिन्यू काम करणार भर देतोय, हे त्याचं विशेष आहे. असं होऊ नये हे असं अपेक्षित असेल तर या 10 कारणाकडं सर्वात महत्वाचं फोकस द्यावा आहे. ही 10 कारणापैकी 1-2-3 जरी कारण आपण कमी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या सगळ्यांचा रिझल्ट येईल, आणि आपल्या सगळ्यांचा रिझल्ट यावा या उद्देशानं एकदम 3 महिने अगोदर जवळपास आपल्या प्रिपरेशन मध्ये काही बॅकलॉग राहू नये, योग्य दिशेमध्ये काही चुका राहू नये, आणि जर काही चुका होतच असतील तर आत्ता आणि आजच तुम्हाला त्याची जाणीव व्हावी, आणि पुढच्या 3 महिन्यात प्रॉपर वेन अभ्यास करून आपल्या सगळ्यांचा रिझल्ट काढता यावा या उद्देशानं हा एक छोटासा मेसेज आणि छोटासा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसमोर प्रस्तुत करतोय. नम्रपणे या मुद्द्यांकडे लक्ष द्यावं आणि लवकर यावर अधिकतम काम करायला सुरुवात करावी, आपल्या सगळ्यांचा रिझल्ट योग्य दिशेत आणि योग्य वेळेत पोहोचावा या उद्देशानं काही महत्वाचे मुद्दे होते आहेत. पुन्हा भेटू चालू घडामोडीच्या बाकीच्या विषयाबद्दल आहे.